नमस्कार मंडळी, आज विषय आहे कोरोना. आपण म्हणाल हे काय एवढा आनंदाचा सण आणि कोरोनाबद्दल बोलते. खरं आहे, पण बोलणं फार गरजेचं आहे, कारण गेली कित्येक दिवस आपण जे भोगलं आहे त्याचा कित्येकांना विसर पडला आहे. गेली 8-9 महिने आपण कोरोना नावाच्या महामारीचा सामना करतो आहे. कोरोनामुळे जगात काय घडलं आपण सगळेच जाणतो. कधीच कोणी विचार केला नसेल ते दिवस आपण बघितले. लाखो लोकांचा मृत्यू झाला, अनेक कुटुंब देशधडीला लागले, संपूर्ण जग ठप्प झालं आणि कित्येक वर्ष देश मागे गेला. या संकटाचा सामना आपण सगळ्यांनी केला, अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच. सगळेजण घरात कोंडून राहिले. एकत्र राहिल्याने कित्येक कुटुंबात आनंद निर्माण झाला, तर कित्येक ठिकाणी जीवसुद्धा गेले. कितीतरी महिलांचा अतोनात छळ झाला, नको त्या गंभीर घटना घडल्या. पण सध्या आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशात खूप प्रमाणामध्ये कोरोना आटोक्यात आलेला आहे. पण लक्षात घ्या, काही देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे, पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात हा विषाणू दुप्पट वेगाने वाढतो आहे. एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 400 जणांना बाधित करतो. ते 400 जण किती जणांना बाधित करतील याचा प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. म्हणून आपण सगळ्यांना हात जोडून विनंती करते, आपण जे भोगलं ते पुन्हा कोणाच्याही वाटेला येऊ द्यायचं नसेल तर बेफिकीरपणे वागणं बंद करा. आपली कोणाचीही छोटीशी चूक खूप महागात पडू शकते, कारण सध्या बाजारपेठेमध्ये खूप गर्दी दिसते आणि काही लोक कोणत्याही नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. मंडळी, गांभीर्य लक्षात घ्या. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही सुनामी असू शकते. आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही. मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील जनतेला असे आवाहनसुद्धा केले आहे. दिवाळी दरवर्षी येणार आहे, पण हलगर्जीपणामुळे जीव गमावला तर काय कराल? नक्की विचार करा. प्रदूषण आणि गर्दी टाळून सण अगदी साधेपणाने घरातल्या घरात साजरा करा. सुखसमृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दरवाजातून कोरोनाला आत येऊ देऊ नका. दिवाळीनंतरचे दिवस हे हिवाळ्याचे दिवस असल्याने आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार. कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि आलेख घटता दिसत असला तरी अद्याप ज्येष्ठांना, लहान मुलांना जपण्याची गरज आहे. कोरोना संकट काळात राज्यातील सर्वधर्मीयांनी त्यांचे सण साधेपणाने साजरे करून शासनाला सहकार्य केलं. असे सहकार्य आपण सगळे करूया, सगळ्यांच्या हे भल्याचंच आहे. आपले नर्स, डॉक्टर्स आणि इतर कोविड योद्धे, सफाई कर्मचारी वर्ग आपल्यासाठी गेली कित्येक महिने अथक परिश्रम घेत आहेत. या सर्वांना माझा सलाम. कोरोनाला दूर ठेवायचं असेल तर प्रत्येक नागरिकानं सजग राहायलाच हवं. सगळ्या नियमांचं प्रत्येकाने पालन करायला हवं आणि कोरोनाला दूर ठेवायला हवं. मंडळी, विषय खरंच गंभीर आहे. कदाचित आपण पूर्णपणे काळजी घेतही असाल, पण म्हणजे हलगर्जीपणाने वागतात त्यांना हे पाठवा. पुन्हा जर लॉकडाऊनची वेळ आली तर खूप मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. दीपावलीचा आनंद उत्साह कायम ठेवायचा असेल तर नक्की काळजी घ्या, सुरक्षित राहा. शुभम भवतु. आपणा सर्वांना दीपोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.